ही आपली मापा आहेत। तर आधी आपण उंची, मुंडा खोली आणि टक्स अधिक अर्धा इंच आपण आता मार्किंग करून घेतलेला आहे। उंची आपल्याला घ्यायची आहे, उंची अधिक अर्धा इंच म्हणजे जी आपली तयार उंची आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवायचा आहे। बरेच जण उंची अधिक एक इंच, दीड इंच असं वाढवून घेतात, तर पुढच्या भागाला जास्त गरज असते वाढवून घ्यायची, कारण आपण कटोरी कट करतो, ती जोडतो, मग ती कमी होते। तर आपल्याला काय करायचंय, मी जी पद्धत तुम्हाला सांगते आहे त्यामध्ये आपल्याला मागचा पुढचा भाग सेम घ्यायचा आहे, उंची अधिक अर्धा इंच, आणि कपड्यावरती कट करताना आपल्याला कटोरी आणि जो फ्रंट आहे तो थोडा थोडा वाढवून घ्यायचा असतो, त्यामुळे आपलं कन्फ्युजन नाही होणार। तर मी इथे उंची अधिक अर्धा इंच घेतलंय। मुंडा खोली 36 इंच, छातीला 5.5 इंच घ्यायची, त्यानंतर टक्स घ्यायचा आहे, टक्स अधिक अर्धा इंच, सेम मी मार्किंग करून घेतलेला आहे ज्यामुळे आपल्याला सरळ रेष मिळते। तर या सरळ रेषा मी आता मारून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। मागच्या गळ्यावरती शोल्डर आपलं डिपेंड असतं, तर मागचा गळा आहे 9.5 इंच, तर 36 इंच छातीला आपण 4.5 इंच शोल्डर घेणार आहोत। तर जर चित्रात दिसत असल्याप्रमाणे जर खांदे मोठे असतील तर तुम्हाला 4.5 इंचापर्यंत शोल्डर हे घ्यायचं आहे। शोल्डर आपण घेतलेलं आहे 4.5 इंच इथे। तर हे सगळं तुम्हाला कस्टमरचं ऑब्जर्वेशन करायचंय की खांदे किती मोठे आहे त्यानुसार तुम्हाला शोल्डरमध्ये थोडाफार बदल हा करावा लागतो। तर सर्वसाधारण मीडियम बांधा असेल जसा तुम्हाला चित्रात दिसतोय त्याला तुम्हाला 4.5 इंच चालतं, पण जर थोडासे खांदे मोठे आहेत, बाहीचा आकार म्हणजे दंडघेर थोडासा जाड आहे, तर तुम्हाला थोडेसे बदल हे तुमच्या कटिंगमध्ये करावे लागतात। तर आता इथे आपण सर्वसाधारण बांध्यासाठी बघतोय 36 आणि 30। तर इथे मी 4.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 4.5 इंच मी इथे मुंडा खोलीच्या रेषेवरती सुद्धा घेऊन हे मी जोडून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला ही जी मुंडा खोलीची रेषा आहे त्यावरती आपल्याला छातीचा चौथा टाकायचा आहे। तर छातीचं माप आहे 36 इंच, तर मी इथे छातीचा चौथा म्हणजे मी 9 इंच इथे टाकून घेणार आहे। तर आपल्याला छातीमध्ये लूजिंग मिळवायचं नाही आहे, बऱ्याच वेळा लूजिंग मिळवलं जातं, छातीचा चौथा अधिक एक इंच किंवा 1.5 इंच असं लूजिंग मिळवलं जातं। तर ते लूजिंग नाही मिळवायचे, कारण आपला मागचा गळा हा 9.5 इंच आहे आणि जितका मागचा गळा मोठा असतो तितका ब्लाऊज हा पसरतो अंगात घातल्यानंतर, त्यामुळे जर मागचा गळा मोठा असेल तर पुढचे हुक हे बरोबर ओढून लावले जातात, त्यामुळे याच्यात लूजिंग मिळवायची काही आवश्यकता नाहीये। आणि याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। बरेच जण छातीचा चौथा अधिक 2 इंच मिळून आणि मग नंतर इथे माप टाकतात, त्याला म्हणतात ब्लाऊजची घडी। तर आपण इथे घेणार छातीचा चौथा अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन, हे वेगळं। त्यानंतर आपण इथे कमरेचं माप टाकणार आहोत, कमरेचं माप आहे 30 इंच, 30 चा चौथा आहे 7.5 इंच आणि त्यामध्ये 1 इंच आपण घेणार आहोत मागच्या डाचसाठी, म्हणजे झालं 8.5 इंच। इथे मी 8.5 इंच अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन असं घेऊन दोघी रेषा जोडून घेणार आहे। त्यानंतर आपण योग पट्टीचं माप टाकणार आहोत, योग पट्टी ही खालून 3.5 इंच आपण घेणार आहे। इथे मी 3.5 इंचाचं मार्किंग केलंय आणि 1 इंच खाली आणि इथे 2.5 इंचाचं मार्किंग केलंय, म्हणजे आपली ही 2.5 इंचाची योग पट्टी येते। इथे योग पट्टीचं मार्किंग मी केलंय आणि नंतर इथे आपल्याला योग पट्टीवरती छातीचा 10वा आपल्याला मार्किंग करायचा आहे। छातीचा 10वा म्हणजे 36चा 10वा म्हणजे कसा काढायचा, तर 36/10। तर कसं करायचं, तर 10 आहे म्हणून आपण 6 म्हणजे डावीकडून आपल्याला पॉईंट द्यायला सुरुवात करायची, म्हणजे 10 आहे म्हणून मी इथे 6 नंतर पॉईंट देणार, म्हणजे किती झालं 3.6, म्हणजे किती 3.5 इंच इथे आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर इथे योगचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। इथे मी 2.5 ते 3 इंच घेणार आहे, मी इथे 3 इंच घेते आहे। जर चित्रात दिसतंय तसा बांधा असेल आणि 36 इंच असेल छाती, तर याचा अर्थ म्हणजे पाठ मोठी आहे, तर तुम्हाला हे थोडंसं आणखी 3, 3.25, 3.5 इंचापर्यंत, 3.5 इंचापर्यंत तुम्ही हे घेऊ शकतात, पण कटोरी मग लहान होते। जर आपण इथे 3.5 इंच घेतलं तर ही कटोरी लहान होऊन जाते, आणि जर कटोरी मोठी घेतली आपण, आता समजा कटोरी मोठी घेतली आणि हे जर लहान घेतलं तर ह्या साईडला जे मास असतं अंगावरती त्यामुळे हुक लागत नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचं की हे अंतर जास्त घ्यायचं आणि कटोरी वाढवताना पण थोडंसं जास्त घ्यायचं। तर हे मिळालेलं आहे आपल्याला, तर ही सरळ रेष मी वरती वाढवून घेणार आहे।
त्यानंतर आपल्याला मागचा पुढचा मुंडा करून घ्यायचा आहे। तर मागच्या मुंड्यासाठी आपण असा टेप निम्मे करायचा आणि इथून एक इंच मागे घ्यायचं। आता एक इंच का घ्यायचं, कारण मागचा गळा आहे 9-8 पेक्षा जास्त, त्यामुळे मी इथे एक इंच घेतले। जर 8 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला हे पाऊण इंच घ्यायचं आहे। इथून अर्धा इंच आणि इथून पाऊण इंच असं घेऊन तुम्हाला इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर हे दोन मुंड्यामधलं जे अंतर आहे ते एक इंचापेक्षा जास्त येता कामा नये। त्यानंतर इथे शोल्डर पट्टीचं माप टाकून घेणार आहे। शोल्डर पट्टी तयार आपण 2.5 इंच घेतो, तर शोल्डर पट्टी अधिक अर्धा इंच, 1/2 इंच इथे आणि 1/2 इंच इथे। त्यानंतर पुढचा गळा आहे तयार 6.5 इंच, तर मी इथे 6.5 इंचावरती खूण करणार आणि इथून 2.5 इंच। त्यानंतर इथून एक इंच घेऊन आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। त्यानंतर इथून आपण घेणार आहोत 5 इंच। 5 इंच घेतल्यानंतर आपण ही जी रेष वरती नेलेली आहे तिथून आपल्याला 1.5 ते 2 इंच, 2 इंच ठीक आहे, 2 इंचापर्यंत घ्यायचं आहे। किंवा तुम्ही इथे मागच्या मुंड्यापासून सुद्धा 2.5 इंच, 2 इंच घेऊ शकता छातीच्या आकाराप्रमाणे। तर इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे कटोरीचा। तर आता आपण हे कट करून घेऊया। पेपर पॅटर्न कट करत असताना आपण जे मार्किंग केलेलं असतं त्याच्यावर तुम्हाला असे कट्स मारायचे आहेत, म्हणजे आपण जेव्हा मागचा गळा वगैरे जेव्हा आखणार तेव्हा आपल्याला योग्य मिळेल। आणि ही नॉचेस मारायची सवय, कट्स मारायची सवय तुम्ही कायम ठेवायची आहे। इथे बघा, मी फिटिंगला सुद्धा नॉच मारून घेणार आहे अशा पद्धतीने। त्यानंतर पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। पुढचा मुंडा फक्त पुढच्या साईडनेच कट करायचा आहे। त्यानंतर मागचा आणि पुढचा भाग आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे। आता आपल्याला मागच्या गळ्याचं माप टाकायचं आहे। आपण इथे कट मारून घेतला होता त्याच्यामुळे आपण पटकन ह्याच्यावरती मागच्या गळ्याचं माप टाकू। तर मागच्या गळ्याचं माप आहे 9.5 इंच। तर मी सरळच टेप ठेवून मागच्या गळ्याचं माप घेते। त्याचं कारण काय आहे त्याचं सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेलं आहे, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता। इथे मी 2.5 इंच घेतलं। तुम्हाला जर गळा अजून पसरट हवा असेल तर तुम्ही 2.5 ते 3 इंच सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे 1 इंच घेऊन आपण मागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे। तुम्ही या साईडने सुद्धा गळा वाढवू शकता। मी दाखवते तुम्हाला, या रेषेवरती साधारण निम्मेवर तुम्हाला इथे खूण करायची आहे। तिथून तुम्हाला 1/2 इंच घ्यायचे आणि 1/2 इंच इथून असा गळ्याचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने तो गळ्याचा आकार येईल। त्यानंतर इथे आपल्याला 8.5 आपण घेतलं होतं, तर इथे 4.25 वरती आपण मागच्या टक्सचं अंतर इथे ठेवणार आहोत। तर 4 इंचावरती मी इथे खूण केलेली आहे। तर हा जो टक्स मागचा जो घ्यायचा आहे आपल्याला, तो मागच्या गळ्याच्या वरती जाता कामा नये। तर काय करायचं आपण की पेपर पॅटर्नवरती इथे खूण करायची, इथे कट मारायचा आणि इथे कात्रीने छिद्र पाडून घ्यायचं। तर आपण हे का केलं, जेव्हा आपण कपड्यावरती हे आखणार आहोत तेव्हा तुम्हाला इथे आणि इथे खडूची खूण करायची आहे, इथे आणि इथे खडूची खूण करायची आहे। त्यामुळे काय होईल, जेव्हा तुम्ही डायरेक्ट मशीनवर शिवायला बसता तेव्हा तुम्ही इथे वाळून डायरेक्ट 1/2 इंचाचा टक्स मारायचा आहे। हा मागचा भाग आपला कट करून तयार आहे। आता आपण कटोरी वाढवून घेऊया। तर कटोरी वाढवण्यासाठी आपण दुसऱ्या एका कागदावरती जी कटोरी आपण कट केली आहे ती जशीच्या तशी आपल्याला ट्रेस करून घ्यायची आहे। त्यानंतर ही जी टक्स लाईन आहे ती सुद्धा आपल्याला इथे अशी मार्क करून घ्यायची आहे, या साईडला वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर हा जो कर्व भाग आहे तिथे आपल्याला बरोबर सगळीकडे 1/2 इंच हे वाढवून घ्यायचं आहे। आणि इथे पोहोचल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर आता बघा, आपण पुढच्या भागाला उंची अधिक 1/2 इंच घेतलं होतं, बरेच जण 1 इंच 1.5 इंच घेतात। तर
तर इथे जेव्हा आपण शिवतो तर इथे पाव इंच हे कमी होऊन जातं. जर आपण इथे पाव पाव इंच वाढवलं नाही, समजा इथे जर मी वाढवलं नाही आणि ऍज इट इज कटोरी जर घेतली तर काय होतं, इथला पाव इंच समजा की हे कपड्यावरती आपण शिवतोय तर इथे पाव इंच आणि इथे पाव इंच म्हणजे किती कमी झालं, अर्धा इंच. तर पुढचा जो गळा आहे तो अर्धा इंचाने कमी होऊन जातो. ठीक आहे, इथे अर्धा इंच आणि इथे आणखी पाव इंच म्हणजे किती, पाऊण इंच गळा हा छोटा होऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय की आपण फक्त हे वाला मार्जिन घेतलेलं होतं तर काय करायचं, इथे इथे वाढवून घ्यायचंय आपल्याला. ठीक आहे, म्हणजे कसं कापडावरती कट करताना इथे आपल्याला पाव इंच वाढवायचंय पूर्ण इथे ह्या भागावरती, ह्या आणि ह्या भागावर पाव इंच बरोबर वाढवून घ्यायचं आहे आणि कटोरीला आपल्याला इथे वाढवून घ्यायचंय. म्हणजे काय होतं की इथे वाढवलेलं पाव इंच आणि हे पाव इंच एकमेकांना इथे जुळतं आणि आपला जो गळा आहे तो बरोबर इथे इथे आपण शिवलं की इथे बरोबर आपला हा साडेसहा इंच तयार होतो. तर साडेसहा इंच कसा होईल, कारण आपण इथे बरोबर गळपट्टी जोडणार आहोत. बरोबर, इथे गळपट्टी जोडतो आणि इथे पाव इंच कमी करतो म्हणजे हे बरोबर साडेसहा इंच तयार होऊन जातं. त्यानंतर ही जी रेष वाढवली आहे तिथे आपल्याला 36 छातीला घ्यायचं आहे 1.5 इंच. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की तब्येतीच्या मानाने, तब्येतीप्रमाणे, तसंच छातीच्या गोलाकाराप्रमाणे हे अंतर तुम्हाला कमी जास्त करायचंय, त्यामुळे तुम्हाला कस्टमरचं नीट ऑब्झर्वेशन करायचंय. तसंच दुसरं याचं गणित असं आहे की इथे इथून इथपर्यंत किती आलं पाहिजे, छातीचा 5 अधिक 1/2 इंच. तर छातीचा 5 किती आहे, 7.25 इंच. 7.25 अधिक 1/2 म्हणजे किती झालं, 7.25 इंच. तर इथे बरोबर हे 7.25 येतंय. ठीक आहे, हे दोन गणित आहे. तुम्हाला 36 छातीला हे 1.5 इंच घ्यायचं आहे किंवा सर्वसाधारण सगळ्या छातींना इथे छातीचा 5 अधिक 1/2 इंच हा आला पाहिजे. आता दोघांपैकी तुम्हाला जे गणित लक्षात राहत असेल ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे इथे मी जोडून घेणार, याचे मी निम्मे घेणार, 7.25 म्हणजे समजा 8 आहे तर मी इथे 4 रेष कमी आणि ही सरळ रेष खाली ओढून घेणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे 7.25 इंच. आता हे कसं ऍडजस्ट करायचं, तर इथून इथून हा तुमचा जास्तीत जास्त 2.5 ते 3 हा टक्स आला पाहिजे, 3 पुढे हा गेला नाही पाहिजे. म्हणजे जर आपल्याला 2.5 ते 3 मध्ये पाहिजे असेल तर हे अंतर किती येते, 1.5 ते 2 येते. तर मी इथे 2.5 इंच घेणार. तर बऱ्याच वेळा कटोरी चुकायचं प्रमाण हे खूप असतं, कारण की बॉडीचं ऑब्झर्वेशन नाही केलं जात. चित्रात तुम्हाला दिसतंय तशा प्रकारचे वेगवेगळे बांधे असतात स्त्रियांचे, स्मॉल, मीडियम, लार्ज. आणि लार्जमध्ये पण कधी दंडघेर मोठा असतो, कधी खांदे मोठे असतात आणि छातीचा गोलाकार लहान असतो. तर हे तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय. जर तुम्ही सरसकट 36 छातीला एकच गणित लावून टाकलं, इथे 1.5 इंच इथे, तर ते बऱ्याच वेळा चुकतं, कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं. बरेच हेल्थ इश्यू असतात, काहींना डायबिटीस वगैरे असे काही काही आजारपणामुळे त्यांचं वजन हे वाढलेलं असतं. त्यामुळे कुठे मास जास्त आहे आणि कुठे कमी आहे याचा अंदाज तुम्हाला लावायचा असतो आणि त्यावरून तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे, तरच तुमचं कटोरी ब्लाऊज व्यवस्थित होईल. सरसकट सगळ्यांना एकच एक माप तुम्हाला बिलकुल घ्यायचं नाही आहे. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीच्या आणि कमरेच्या फरकाप्रमाणे आपल्याला इथे घ्यायचं असतं. तर इथे छाती आणि कमरेमध्ये फरक आहे 6 इंच. ठीक आहे, तर आता 6 इंच फरक आहे तर तुम्हाला ऍडजस्ट करायचं असतं इथे. आता मागे आपल्याला 1/2 इंचाचा डाच घ्यायचा असतो, म्हणजे मागचा डाच किती झाला, 2 इंचाचा होतो, इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. त्यानंतर आता पुढे आपल्याला ऍडजस्ट कसं करायचं, कारण छातीचा जो फुगवटा असतो तो पुढच्या साईडला असतो, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करायचंय. तर हा फरक आहे 6 इंच. तर 6 इंचाला तुम्हाला घ्यायचं आहे 1.5 इंच किंवा 2.5 सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. 1.5 इंच ओके होतं. जर फरक हा 4 ते 6 मध्ये असेल तर 1.5 इंच घ्यायचं, 6 ते 8 असेल तर तुम्हाला ते ऍडजस्ट करायचं असतं. जर तुम्हाला याचं काय गणित आहे ते बघायचं असेल किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की याचं नेमकं किती घ्यायचं, तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ छानपैकी घेऊन येईल. कारण आता आपण 36 कटोरीचं कटिंग बघतोय, हे जर मी सांगत राहिली तर आपलं जे कटिंग आहे ते बाजूलाच राहून जाईल.
तर आता फरक आहे 6 इंच। तर तुम्ही इथे 1.5 ते 2 इंच घेऊ शकता। 34 छातीचं जे कटिंग मी दाखवलं होतं त्यामध्ये सुद्धा मी हे गणित करून दाखवलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। तर मी इथे 1.5 ते 2.5 इंच या टक्सची रुंदी घेणार आहे। तर इथे मी समजा 1.5 घेतलं दोन्ही साईडला। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे मोजायचंय, हे किती झालेलं आहे, हे 2.5 इंच तयार झालेलं आहे। तर ही रेष सुद्धा तुमची 2.5 इंच आली पाहिजे। 2.5 इंच आल्यानंतर आपण हे इथे थोडस वाढवून घ्यायचंय। तर ही आपली कटोरी रेडी आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला इथे खाली थोडस गोलाकार देऊन घ्यायचा आहे, कारण आपला जो छातीचा भाग असतो तो गोल असतो, त्यामुळे खाली पण आपला गोलाकार हा आला पाहिजे। आणि जी आपण योगपट्टी कट करतो ती सुद्धा अशी गोलाकार असते, म्हणून आपण इथे गोलाकार कट करून घेतलेला आहे। तुम्ही इथे सुद्धा असा गोलाकार देऊ शकता, इथे 1/2 इंच वाढवून असा गोलाकार देऊ शकतात। पण असं जरी घेतलं तरी ब्लाऊजची फिटिंग ही व्यवस्थित बसते। तर आपल्याला आता ही जी कटोरी आहे ती कट करून घ्यायची आहे। कटोरी कट केल्यानंतर आपल्याला इथे कट मारून घ्यायचे आहेत। जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते की आपल्याला कट मारायची सवय ही ठेवायची आहे, त्यानंतर मध्ये सुद्धा कट मारायचा आहे आणि हे जे पॉइंट आहे तिथे आपल्याला असं कात्रीने छिद्र पाडायचं आहे। म्हणजे जेव्हा आपण कपड्यावरती कट करतो तेव्हा इथे 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 आणि इथे आपल्याला खडूने खून करायची आहे, म्हणजे आपल्याला मशीनवरती डायरेक्ट बसून डास मारता येतात। नाहीतर काय होतं, आपण ह्या खुणा जर नाही केल्या तर मग कटोरी कट करून घेतो आपण आणि नंतर मशीनवर शिवायला बसतो तेव्हा मग पुन्हा आपण हे असं करतो, असं करून पुन्हा आपण 1.5 इंच घेतो मारतो। त्याच्यापेक्षा आपण जर आधीच खुणा केलेल्या असतील तर आपल्याला डायरेक्ट पटापट हे शिवता येतं। तर आपलं हे ब्लाऊज कट करून तयार आहे कटोरी वाढवून। हा आहे कटोरीचा भाग, हा आहे फ्रंटचा भाग, ही आहे योग पट्टी आणि हा आहे मागचा भाग। तर मागचा भाग योग पट्टी आपल्याला जशीच्या तशी कट करायची असते आणि बाही सुद्धा जशीच्या तशी कट करायची। आणि हे जे आहे हे आपल्याला इथे इथे जे वाढवून घेतलेलं आहे ते इथे सुद्धा आपल्याला या भागावरती 1/2 इंच वाढवून घ्यायचंय, म्हणजे आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित एकमेकांना जुळून येतं। तर जर तुम्हाला मी सांगितलेल्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।